जो खरा लढवय आहे तो तुमचा बारामतीचा योद्धा आता आलेला आहे. हे खरं आहे. माझे वडील म्हणून मी म्हणत नाही आहे, माझ्यात खरंच एवढी ताकद नव्हती लढायची, पण आयुष्यावर कितीही घात केले, कितीही कोणी काही केलं, तर एक शब्द न काढणार, बोलायला ताकद लागत नाही, सहन करायला जास्त ताकद लागते, आणि ती उपजात ताकद आपल्या महिलांमध्ये आहे. लोक काही बोलतात, मी आपला माझ्या पांडुरंगाला हात जोडते आणि म्हणते ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. कारण मी तुम्हाला सांगते की मीडियावाले विचारतात याचं उत्तर द्या, त्याचं उत्तर द्या, म्हटलं मी बोलणार नाही, कारण का माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या वयानी आहेत त्यांचा त्यांना त्यांच्याबद्दल आपण नेहमी मान सन्मानच केला पाहिजे, आणि आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांच्यावर प्रेमच केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेलं वर पवारसाहेब घट्ट आहेत म्हणून कुणाला ते जाणवत नाही, पण 8 वेळा मी मोजून तुम्हाला सांगते पक्ष फोडला. आमचं अदृश्य शक्तीबद्दल बोलते, मी कुठल्या व्यक्तीबद्दल कधीही बोलत नाही. माझं राजकारण हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणासारखं आहे, त्याच्यामुळे मी त्यांना आदर्श मानते, गुरु मानते, त्यामुळे मी कधी वैयक्तिक कुणाबद्दल बोलत नाही. अदृश्य शक्तीने आपलं घर, आपलं कुटुंब, आपलं पक्ष चिन्ह सगळं तोडून फोडून टाकलं. पक्ष मागच्या वर्षी जेव्हा मी इथे उभी होते तेव्हा माहिती नव्हतं की कुठल्या चिन्हावर मी लढणार आहे. आपल्याकडे तुतारी होती का? नव्हती. तेव्हा अमोलदादा कोल्हे मला विचारायचे, ताई काय करायचं चिन्हाचं? म्हणलं मी काय घेऊ? अमोलदादा म्हणायचे कपशी घ्या. म्हटलं बरं कपशीवर लढली. म्हटलं तुम्ही कशावर लढणार? ते म्हणले मी पंखा घेऊ, चरखा घेऊ, काय घेऊ, असं आम्ही दोघं चर्चा करायचो की तुम्हाला कुठलं चिन्ह आणि कुमाला चित्र. त्याच्यानंतर केस सुरू झाली. इलेक्शन कमिशनमध्ये 82 वर्षाचा तुमचा हा योद्धा एक नाही 8 वेळा दिल्लीला 4-4 तास पवारसाहेब बसून असायचे इलेक्शन कमिशनमध्ये. 4-4 तास एक वेळा बसून ठेवायचे आम्हाला बाहेर, शांतपणे साहेब असे बसायचे, एक शब्द तोंडातून काढायचे नाही. वकील समोरचे वार करत राहायचे आमच्यावर, आम्ही गप्प बसायचो. समोरच्या बाजूनी ज्यांना पक्ष हवा होता त्याच्यातले एकही आणायचं यायचं नाही, आणि त्यांचे जे यायचे ते आमची चेष्टा करायची, ही आली हरणारच आहेत, हरणारच आहेत. आम्ही आपलं गप बसायचो, साहेबांचा मान सन्मान. आम्ही दुसऱ्या साहेब शांतपणे 8 वेळा एक नाही 8 वेळा इलेक्शन कमिशनमध्ये 4-4 तास आदरणीय पवारसाहेब चिन्हाच्या लढाईसाठी गेलेत, विरोधातला एकही आले नाही कधी. कारण का त्यांना काय अदृश्य शक्तीने सांगितलं होतं मला माहिती नाही. माझा इलेक्शन कमिशननी पारदर्शक कारभार करावा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच हा देश चालणार, अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही, हा विश्वास माझा आज आहे. अरे कॉपी करून पास करण्यात काय मजा आहे, अभ्यास करून पास करून सर्टिफिकेट घेणे में क्या मजा आहे की मुझके पूछ के देखो कभी. आणि मला आधी वाटायचं की सगळी गेली आता आपलं काय होणार, मी तर तयारी ठेवली होती कुछ भी हो सकता है. अरे शेवटी इलेक्शन आहे, कुछ भी हो सकता है, काय मक्तेदारी आहे काय की आपल्यालाच मतं मिळाली पाहिजे, असं काही नाही. मायबाप जनता ठरवते. आणि मला अजूनही तो दिवस आठवते, मी दौरे करायची ना तेव्हा साहेब मला प्रश्न करायचे दौऱ्यात कोण होतं, म्हणलं आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सगळे गाडीत असायचे. मी म्हणायचे नाही सगळे होते. साहेब म्हणले बाकी कोण भेटलं? म्हणलं भेटले, हे भेटले, ते भेटले. हे सगळं झाल्यावर ध्यानात आलं ताकद फक्त त्या आमदारात आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षात नसते, ही ताकद या मायबाप जनतेत असते, आणि त्याच्यामुळे मी इलेक्शन जिंकले. काय होतं आपल्याकडे? आमदार विरोधात, बाकी सगळी यंत्रणा विरोधात, दूध संघ विरोधात, साखर कारखाना विरोधात, सगळी सगळी जी काही यंत्रणा होती ती सगळी विरोधात होती. आणि मी तुम्हाला गंमत सांगते, मान गए म्हणजे हा मतदारसंघ, बाकी कोणी काही म्हणू दे पण हा मतदारसंघ ना त्यांना समजला ना मला, आम्हाला दोघांनाही समजला नाही, हा मतदारसंघ फक्त शरद पवारांना समजतो, हा माझा ऑब्झर्वेशन आहे. आणि डेटा, हे मी माझं कौतुक किंवा माझे ते वडील आहेत म्हणून करत नाही, डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. तुम्ही विचार करून बघा केवढी मोठी रिस्क होती ती. पक्ष नाही, चिन्ह नाही, काय जागेवर नाही, कुछ भी नाही,
सगळे पदाधिकारी एव्हरीथिंग गॉन. आणि श्रीनिवास दादा आणि मी लोकांकडे प्रचाराला जायचो. मला अजून तो दिवस आठवतोय, आम्ही प्रचाराला एक आपल्या जवळच्या लोकांकडे गेलो. त्यांनी फटीतून दरवाजा उघडला, दरवाजा आमच्या तोंडावर बंद केला आणि म्हणले नाही. आम्ही म्हणला हो असं आम्हाला भेटायला द्या, मतं देऊ नका, भेटा तरी आम्हाला. त्यांनी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला, बाहेर दरवाजे पण बंद करायला लागली. आता जाने तो अभी जो होगा लढेंगे करेंगे देखेंगे. हरलो काय जिंकलो काय, लढलो याच्यात आहे आपल्याला. असं म्हणून आम्ही घरी आलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती गोष्ट खदखद मनात राहिली माझ्या, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या व्यक्तीनी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला त्यांनी मतदान एक नाही चार पट मतदान त्यांनी केलं. त्यांनी दरवाजा उघडला नाही पण मतदानात दंड. त्यामुळे हा मतदारसंघ खरंच आदरणीय पवारसाहेबांना कळतो, त्यांना पण कळला नाही. आणि आमचे स्वभाव तुम्हाला माहिती आहे, तिथे खूप आत्मविश्वास आणि इकडे कमी आत्मविश्वास. नामोल दादांनी ठरलेलं होतं, हारे लढे तो सही. इतिहासात कधी कोणी आपल्याबद्दल दोन शब्द म्हणले तर म्हणली अदृश्य शक्तीच्या समोर झुकले नाही बाबा. माझं नेहमी म्हणणं असतं की कधी स्वाभिमानाने जगावं, पण अदृश्य शक्तीच्या समोर कधी आयुष्यात वाकणार नाही तुमची ही लेख, कधीच नाही. हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न. माझी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही, आजही नाही. अहो त्यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षात ओळखी माझ्या आजही जास्त आहे. कुठल्याही दिल्लीतल्या मंत्र्याला विचारून बघा कुणाला जास्त ओळखतात, मला का त्यांना. माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्याशी, आहेत. सुषमा स्वराजांना मी गुरु मानते. जरी भारतीय जनता पक्षात असली तर एक कर्तृत्ववान महिला म्हणून मी सुषमा स्वराजांकडून केवढ्या गोष्टी शिकले. अटलजींना मी नेता मानते, या देशात मोठा नेता होऊन गेला. जसे मला पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण प्रिय आहे, तसे शिकायचं असेल अटलजींसारखा नेता नाही, दिलदार नेता नाही, याला दिलदार नेता. अहो भारतीय जनता पक्ष ओरिजिनल वेगळं होते, 2.0. एक तर त्यांच्या पक्षातले लोकच राहिले नाहीत. त्यांच्या पक्षातला हा तर आपलाच आहे, हा तर आपलाच आहे, हा तर आपलाच आहे. ओरिजिनल तर विसरूनच गेली सगळी. आणि वैचारिक लढाई असते का नाही काही? ब्रिज बांधण्यासाठी कुणाकडूनही पैसे घ्याल तुम्ही? विकास विकास विकास, मग उद्या ते अंडरवर्ल्डवाले म्हणतील हा घ्या विकास, तुम्हाला देतो पैसे, मग त्यांच्याबरोबर जाल. असं नाही होत. काहीतरी एक स्वतःची मतं असली पाहिजेत आणि स्वतःची एक वैचारिक भूमिका असली पाहिजे. उगाच छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण होत नाही, कृतीमध्ये दाखवायला लागतं. हे महिलांच्या बलात्काराबद्दल काय बोलतात भारतीय जनता पक्ष? परवा आमच्या जयाबद्दल भारतीय जनता पक्ष काय घाणेरडं बोलला? हिंमत होती यांची कुणाची म्हणायची की त्या चुकीचा बोलला? मला सांगा तुम्ही ऐकलं का नाही जया थोरातबद्दल काय बोलले सगळे? मग ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती? माफी मागितली पाहिजे भारतीय जनता पक्षाने आमच्या जयाची आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेची, ज्या घाणेरड्या पद्धतीने ते बोलले. नाही चलेगा ये सब, तुमच्या सोयीसाठी तुम्ही हे राजकारण करता, आमचं राजकारण सोयीचं नाही. आता मी तुम्हाला सांगत होते ही लढाई कशाची आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात. तुम्हाला हमी भाव मिळत नाही याची लढाई आहे, महिला सुरक्षितता मिळत नाही त्याच्या विरोधात ही लढाई आहे. त्याच्यामुळे ही लढाई बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, आज ही लढाई आहे. ही कुणा वैयक्तिक नाही, आपली लढाई. आज तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये आणि बारामतीमध्ये डीसी मधला प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक प्रकल्प एक करत नाही. आणखीन एक गोष्ट सांगते, जो विकास झाला तो आम्ही खिशातल्या पैशांनी केलेला नाही. कोणी अरे बस हिरो आओ दादा अरे कॅमेरा वाला हिरो मला एक गोष्टीचा आनंद आहे की ह्या सभेमध्ये माणूसकी
आणि जीवंतपणा आहे. हे घरातलं लग्न कसं असतं तसं आहे. अरे एक जण चटई उचलतो, एक जण इथे 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 इथे. नो मॅनेजमेंट, ओनली दिल की मॅनेजमेंट चल रही आहे. सगळे प्रेमाने इथे आलेले आहेत आणि सगळे जे इथे आलेले आहेत हे आदरणीय पवार साहेबांबरोबर 6 दशक प्रेम करणारी लोक आज इथे आलेली आहेत. आणि मला खूप आनंद वाटतोय की आता मी तुला सांगते, तू मारू इकडे या, नितीन उठा इकडे या, संदीप साहेब दिसत आहेत का? साहेब दिसत आहेत का? साहेबांची खुर्ची पुढे घ्या. संघर्ष होतो, एवढा संघर्ष करताना यांनाही मी पाहिले, पण कधीही त्यांना दुखी हिरमुसलेलं मी कधी पाहिलं नाही. त्यांच्याकडे बघितलं वाटतं ये लढ सकता है तो मैं भी लढ सकती हूँ. त्याच्यामुळे एक आशा, आणि इसी पे दुनिया कायम आहे ना, उमेद पे ही दुनिया कायम आहे. आणि माझं एक नेहमी वृद्ध वाक्य आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. त्याच्यामुळे येतील संघर्ष करू, आरोप होतील, प्रत्यारोप होतील, मनाला दुःख वाटतं, पण ते घरी दाखवायचं दुःख, ते दुःख बाहेर नाही जाऊन दाखवायचं, कारण का लोकप्रतिनिधी अधिकारच नाही दुःख दाखवायचं. म्हणून तर आपण जबाबदारी घेतो लोकांचा. घरत्यात करतेच लोक जर इमोशन्स दाखवायला लागले तर बाकीची गळूनच जातील ना. त्याच्यामुळे जेव्हा संघर्षाचा काळ येतो तेव्हा उभं राहावं लागतं, आणि पाण्यात पडलं की पोहता येतं. मला कुठे भांडता येत होतं, शिकले नाही एक वर्षात. आणि माझी लढाई इथे नाही कुणाशी, आपली लढाई दिल्लीमध्ये. जो आपल्यापेक्षा ताकदवर आहे ना त्याच्याशी लढण्यात जास्त मजा आहे. आता माझा बिचारा ड्रायव्हर गणेश, गणेशला मी जरा दम देऊन बोलले काय करेल बिचारा, पापी पेट कसा वाले. तो बिचारे म्हणले जाऊ दे ताईची ली ती, जाऊ दे माझ्या पोराची फी भरायची, हे भरायची. माझ्यापेक्षा ताकदवरशी बोलायला मला पण 10 वेळा विचार करायला गेला. मला अजून तो दिवस आठवतो, वक्फ बोर्डचं चाललं होतं त्यांचं, रेटायचं रेटायचं. माझ्यासमोरच बसले होते हे सगळे कॅमेरावाले, बसलेत ना तिथे, ती बसली होती, मी इथे बसले होते. मी भाषण ऐकलं 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 म्हणलं अभी बस हो गया. मी उठले आणि म्हणले हे बघा, हा समाजाचा विषय नाही आहे. आज तुम्ही त्यांच्या समाजात गेलाय, उद्या बाकीच्यांच्या जाल, ऐसा नाही चलेगा. हा देश संविधानाने चालेल, तुमच्या मनमर्जीनी आणि द्वेषाने चालणार नाही. तुम्हाला ह्याची कमिटी, ऑल पार्टी कमिटी करावीच लागेल. आणि तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं असेल, ताकदीने आम्ही लढलो, वक्फ बोर्डची कमिटी झाली आणि त्याच्यात सगळ्या समाजाचे लोक घ्या असा आपला आग्रह होता. आपल्याकडून आपण फौजियाताईंचं नाव दिलं होतं, त्यांनी घेतलं नाही तो भाग वेगळा, पण आपण पाठवलं होतं. पवारसाहेबांनी फोन करून सांगितलं होतं की त्या समाजाच्याही लोकांना घ्या, कारण का सगळे विषय सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. पण ठीक आहे, आधी मोदी सरकार होतं, आता NDA सरकार झालेलं आहे, त्यामुळे थोडे नमले आहेत आधीपेक्षा. मला वाटतच होतं काहीतरी येतील, पण त्यांना सगळ्यात प्रिय आहे तर आईस. आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, CBI, ED, त्यामुळे ते सगळं जरा थंड झालेलं आहे, कारण का त्यांच्या लक्षात आलं की सगळं अंगलटणी येतं आहे. त्यामुळे आता हे मगाशी कोणीतरी भाषणात म्हणलं की घाबरू नका वगैरे, हो बारामतीकर घाबरत नाहीत, ते गप बसतात म्हणजे घाबरत नाही. त्याच्यामुळे जे मागच्या वर्षी झालं भूल जा. आपण नवीन उमेदीनी आज मतदारसंघाची बांधणी करतोय. आदरणीय पवारसाहेबांचा आशीर्वाद आहे, नवीन रक्त उमेदीनी आपण सगळे आशीर्वाद द्यायला युगेंद्रसाठी इथे जमलेलो आहोत. आणि सगळे शिकतात हो, आम्ही शिकलो ना, सगळीच शिकली. काय सगळेच म्हणजे मी 55, 60, 65 वर्षाच्या जन्माला नाही आलो ना, आम्ही पण कधीतरी 26, 27, 28 वर्षाचे होतो. आम्ही असेच सुरुवात केली, आम्ही असेच शिकलो आणि तरलो. हर्षवर्धन भाऊ पण असेच शिकले ना, भाऊंच्या अंडर ट्रेनिंग होत होत. सगळी शिकतात हो व्यवस्थित, फक्त त्यांना आपण साथ द्यायची असते, आशीर्वाद द्यायचा असतो. चुकलं तर कान पकडायचा अधिकार तुम्हाला आहे, आणि चांगलं केलं तर आशीर्वाद द्यायचाही तुम्ही करावं, एवढीच आज विनंती करते. आज जरा भाषण लवकर आवरून मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन जाते. मला संजय जगतापांचा फॉर्म भरायला जायचा आहे, आणि त्यानंतर अकोलेला आदरणीय पवारसाहेबांनी तिथे पण एक 28 वर्षाच्या नवीन युवाला तिथे अकोलेला संधी दिली आहे, त्याचाही मला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन आज माझ्या आजी आजोबांना वंदन करून, आप्पासाहेब काका, तात्यासाहेब काका, बासाका आज आपल्यात नाहीत,
त्यांच्या सगळ्या आज आदरणीय पवारसाहेबांच्या पहिल्या इलेक्शनला त्या सगळ्यांनी जो आज जिथे असतील त्या सगळ्यांनी युगेनला आशीर्वाद द्यावा, तुम्ही इथल्या मायबाप जनतेने आशीर्वाद द्यावा. आणि माझ्या अनंत आशा या युगेंद्रकडून आहेत की तो इथून शाश्वत विकास हा बारामतीचा करेल. तुम्ही त्याच्या मागे तुमचा खंबीर पाठिंबा आणि आशीर्वाद ठेवा एवढीच विनंती करून आपली रजा घेते. रामकृष्ण हरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.